टकले साहेब, ह्या कोरोनाच्या दुसरी जी लाट आली त्याच्याबद्दल खरं तर अनेक प्रश्न निर्माण होतात. परंतु सगळ्यात माझ्यासारखा जो माणूस, मी स्वतः करोनामध्येच होतो आणि मी 12 दिवस हेल काय असतं हे मी अनुभवलेलं आहे. सुदैवाने मला ऑक्सिजनची गरज पडली नाही आणि हॉस्पिटलमध्ये जायला लागलं नाही. पण अमेरिकेत घरी बसून मी ते मला काय म्हणजे निवारायला लागलं. त्याच्यामुळे करोनामुळे काय लोकांचे हाल होतात हे मी थोड्या बहुत प्रमाणात जाणू शकतो. पण इथे बसून मला काही जे प्रश्न पडतात ते मी तुम्हाला विचारायचा प्रयत्न करतो. सर्वप्रथम म्हणजे मागच्या वर्षी लॉकडाऊन केला गेला, आज ही जी परिस्थिती आहे ती जर का परिस्थिती म्हणजे लाखोंच्या संख्येने लोक मरतायत, ऑक्सिजन मिळवण्यासाठी लोक धडपडतायत, किंवा हॉस्पिटलमध्ये जाता जाताच लोक मरतायत, अशी जी परिस्थिती, ही परिस्थिती मागच्या वर्षी निर्माण झाली असती तर कदाचित आपण हे समजून घेऊ शकलो असतो. कारण मागच्या वर्षी अमेरिकेतही ही परिस्थिती अशीच निर्माण झालेली होती, आजारच नव्हे होता. पण त्यावेळेला एक लॉकडाऊन केला, आज एक वर्षाने हीच परिस्थिती आपण पुन्हा अनुभवतो आहोत. मला माझ्यासारख्या माणसाला प्रश्न असा पडतो की एक वर्षात सरकारने नक्की केलं काय, हा मोठा प्रश्न माझ्यासारख्या माणसाला पडतो. दुसरी गोष्ट, निर्मला सीतारामन ह्या भाजपच्या अत्यंत हुशार अशा समजल्या जाणाऱ्या व्यक्ती आहेत आणि अर्थमंत्री आहेत, त्यांनी माझ्या संकल्पनेप्रमाणे 20 लाख कोटी रुपये, म्हणजे मी जर का बरोबर असेल तर 2 कोटी कोटी रुपये असे म्हणता येईल 20 लाख कोटीच्या ऐवजी, तर इतक्या मोठ्या पैशांचं पॅकेज जाहीर केलेलं होतं. आता या 20 लाख कोटी रुपयातून अनेक ऑक्सिजनचे प्लांट्स निर्माण करता आले असते, अनेक लशींचा साठा निर्माण करता आला असता, हॉस्पिटल्स निर्माण करता आले असते. तर दोन प्रश्न आहेत, एक वर्षभरात ह्या सरकारने नक्की केलं काय, आणि दुसरा प्रश्न असा आहे 20 लाख कोटी रुपये ही काही खायची गोष्ट नाही, हे गेले कुठे, याबद्दल तुम्ही काय सांगाल? पहिली गोष्ट तर निर्मला सीतारामन या भाजपच्या अत्यंत हुशार मंत्री आहेत असा गैरसमज आहे. तुम्ही जे म्हटलात की असा समज असलेल्या नाही, असा गैरसमज असलेल्या निर्मला सीतारामन या अर्थमंत्री आहेत. 20 लाख कोटी रुपयाचं जे पॅकेज पहिल्यांदा जाहीर केलेलं होतं, पहिल्यांदा म्हणजे ते फार उशिरा जाहीर केलं मुळात जाहीर करताना, त्यातला 80-90% भाग हा तर कर्जाच्या स्वरूपातला होता. म्हणजे इंडस्ट्रीसाठी, उद्योगांसाठी, स्मॉल आणि मीडियम स्केल आणि लार्ज स्केल या तीन प्रकारच्या इंडस्ट्रीजसाठी ज्या रकमेची तरतूद होती ती लोनची तरतूद होती. म्हणजे त्यांनी लोन घेतली तर, शेतकऱ्यांसाठी जी तरतूद होती ती त्यांनी कर्ज घेतलं तर त्यांना तेवढं कर्ज उपलब्ध करून दिलं जाईल. तर हे सगळी कर्जाच्या स्वरूपामधल्या या घोषणा होत्या, त्यामुळे त्यातलं वास्तवात काहीच येऊ शकलं नाही. त्याची रियालिटी ही आहे की 50 लाख पेक्षा जास्त या स्मॉल आणि मीडियम इंडस्ट्रीज या देशभरामध्ये बंद पडल्या, पूर्णतः बंद झाल्या, आणि फार प्रचंड मोठ्या प्रमाणात. इतिहासामध्ये कधीही नव्हती इतक्या प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी या देशात निर्माण झाली.